माझा जन्मच बुधवार पेठेचा होता. नेहमी वाटायचं की ह्या महिला इथं का थांबतात, कशासाठी थांबतात, एवढा मेकअप का करतात आणि या एवढा सुंदर सुंदर साड्या कशासाठी घालतात. बारावीमध्ये तो विषय होता समाजशास्त्रामध्ये वेशव्यवसाय. त्यास कुठेतरी जाण आली की आपण ज्या भागात राहतो त्या एरियाला बुधवार पेठ म्हटलं जातं. वडिलांना माझं टेन्शन होतं की ह्या मुलीबरोबर लग्न कोण करेल. खोटा पत्ता सांगून, खोटं सांगून मला लग्न करायचं नव्हतं. हे काम मी का करते, कारण की मला समाधान मिळतं. ह्या एरियामध्ये जे मी काम करते ते थोडंसं वेगळ्याच रूपाचं आहे. मी इथल्या ताईंचा अंतिम संस्कार करण्याचं काम करते. वासनेच्या बाजारात त्या रोजच उभ्या असतात. ओरबाडण्यासाठी येणाऱ्या हातांची आता त्यांना सवय झाली आहे. पण याच पाठीवर कोणी मायेचा हात फिरवला तर त्यांना शहारून येतं. देवदासींच्या पाठीवर असाच मायेचा हात फिरतोय आणि तो हात आहे अलका गुजनार यांचा. वो वाली गली, रेड लाईट एरिया आणि काय काय नावांनी आजही हिनवल्या जाणाऱ्या पुण्याच्या बुधवार पेठेत अलका गुजनार यांचं बालपण गेलं. रस्त्यावर या बायका इतका मेकअप करून का बरं उभ्या राहतात? आई तू का नाही असा मेकअप करत? माझ्या मैत्रिणींचे आई बाबा त्यांना माझ्या घरी खेळायला का बरं नाही पाठवत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करता करता देवदासींच्या आयुष्याचं भयान सत्य अलका गुजनार यांच्या समोर आलं. आणि मग इथूनच सुरू झाला अलका गुजनार यांचा एक प्रवास. देवदासींच्या आरोग्यासाठी, त्यांच्या अधिकारासाठी आणि सरते शेवटी मरण यातना भोगलेल्या आयुष्यातून सुटका झाल्यानंतर तिचा अखेरचा विधी तरी नीट पार पडावा यासाठी अलका गुजनार झटतात. नमस्कार, मी अलका मल्लप्पा गुजनार 1625 बुधवार पेठ पुणे 2 या ठिकाणी राहते. पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग या खात्यामध्ये समोसंघटिका म्हणून गेल्या 22 वर्षापासून काम करत आहे. त्याचबरोबर अलका फाउंडेशनची अध्यक्ष म्हणून सुद्धा कामकाज बघत आहे. आणि माझं छोटंसं कुटुंब आहे, आई, 2 भाऊ, 2 वहिनी आणि 3 भाचे आणि 1 भाची, असं एक छोटंसं कुटुंब माझं आहे. माझा जन्मच बुधवार पेठेचा होता आणि ज्या भागामध्ये मी राहत होते तो लालबत्ती विभाग. आणि ह्या विभागामध्ये राहत असताना लहानपणापासून आईबरोबर फिरताना, वडिलाबरोबर भाजी वगैरे आणायला जाताना, सायकलीवर बसून रेशनच्या दुकानापर्यंत जाताना, तसं असं नेहमी वाटायचं की ह्या महिला इथं का थांबतात, कशासाठी थांबतात, एवढा मेकअप का करतात आणि या एवढ्या सुंदर सुंदर साड्या कशासाठी घालतात. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस मी माझ्या आई वडिलांकडे मागायचे त्याचं उत्तर मात्र मला दिलं जात नसायचं. नेमकं काय प्रकार आहे हेच मुळात कळत नव्हतं. मी सेवा सदन शाळेमधनं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. शाहू कॉलेजमधनं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि MSW भारती विद्यापीठमधून केलं. 12वीमध्ये तो विषय होता समाजशास्त्रामध्ये वेशव्यवसाय. त्यास कुठेतरी जाण आली की आपण ज्या भागात राहतो त्या एरियाला बुधवार पेठ म्हटलं जातं. आणि ह्या बुधवार पेठेत राहत असतानाच अशा काही घटना माझ्या समोर घडल्यात की ज्याच्यातनं मला असं वाटलं की आपण ह्या ताईंसाठी काम करावं. माझ्या घराच्या अगदी शेजारपासून हा एरिया सगळा सुरू होतो. आमचा जो वाडा आहे तो 1625 बुधवार पेठ आणि आमच्या शेजारचा जो वाडा आहे तो 1024 बुधवार पेठ तुळसाबाई वाडा. ह्या वाड्यामध्ये पूर्वी, आता ती बिल्डिंग झाली आहे पण पूर्वी ती वाडा सिस्टीम होती आणि आमचाही वाडा होता. म्हणजे आमच्या वाड्यातनं जर का खिडकीमध्ये थांबलो तर त्या समोरच्या वाड्यामध्ये काय घटना घडतात, कशा पद्धतीने जीवनशैली असते हे बघू शकत होते. तर त्या ठिकाणी एक ताई होती. ती ताई अतिशय सुंदर, सुरेख, देखणी जाई, कमी वयाची होती. कालांतरीने ती आजारी पडली आणि तिच्या त्या आजारपणामध्ये तिचं पूर्ण सामान रस्त्यावरती फेकण्यात आलं. म्हणजे ती ज्या जेवणाचं ताट असेल, तिची गादी असेल, तिचं जे काही सामान होतं, तिचे कपडे वगैरे, असं रस्त्याच्या पलीकडे तिला टाकली गेली. आणि जवळजवळ त्या ताईला 3 ते 4 दिवस मी सतत नेहमी बघत होते, कारण की मी कॉलेजला जायचे आणि कॉलेजवरनं ज्यावेळेस यायचे त्यावेळेस ती ताई पाणी पिण्यासाठी, चहासाठी ती दुसऱ्यांवरती हे डिपेंड राहायची. आणि दिवसेंदिवस तिच्या शरीराची तब्येत खालावत गेली आणि नंतर ॲम्ब्युलन्सवाल्यामध्ये त्यांनी
ॲम्ब्युलन्स बोलवली तिथल्या वेगळ्या संस्थेने कामकाज करून त्या ताईला तिकडनं नेलं आणि नंतर कळालं की त्या बाईचा मृत्यू झाला. आणि त्यावेळेस ते ताई जी वारली ती एच आय व्ही बाधित होती आणि एच आय व्ही मध्ये तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून अशी मनाला खूप हळहळ लागली की एका महिलेचं जीवन की जी पूर्ण कुटुंबासाठी लढते झगडते पूर्ण जमापुजी त्या कुटुंबाला खर्च करते आणि ज्यावेळेस तिच्यावरती गरज येते तेव्हाच मात्र तिच्या अवतीभोवती कुणीच तिला स्वीकारायला तयार नसतं. आणि हा क्षण माझ्यासाठी अतिशय वाईट होता. तेव्हापासून मला असं वाटलं की ह्या ताईंसाठी मी काम करायला सुरुवात करावी. मी ज्या कुटुंबात राहते त्या कुटुंबामध्ये शिक्षण नाहीये आणि ज्या ताईंसाठी काम करते तो पूर्णपणे विषय वेगळा आहे. मला खूप त्रास झाला. माझ्या वडिलांनी पण मला खूप त्रास दिला की बाबा तू हे काम कशाला करतेस, कशासाठी करायला पाहिजे, नाही करायचं. माझ्या आईने मला खूप साथ दिली. आज जे पण काही आहे ते मी आईसाठी आहे, कारण की वडिलांचा विरोध होता. आई मला समजून सांगायची की नाही मी आहे तुझ्यासोबत. वडिलांना माझं टेन्शन होतं की ह्या मुलीबरोबर लग्न कोण करेल, कारण की खोटा पत्ता सांगून खोटं सांगून मला लग्न करायचं नव्हतं. हे काम मी का करते, कारण की मला समाधान मिळतं, मला त्या गोष्टीतनं आनंद मिळतो. आणि मला ज्या ताईंसाठी मी हे जे काम करते ते थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं असलं, मला विरोध झाला तरी मी ते काम करू शकते, कारण की मला माझी आई साथ देते. ह्या एरियामध्ये जे मी काम करते ते थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आहे. मी इथल्या ताईंचा अंतिम संस्कार करण्याचं काम करते. त्याचबरोबर एखादी ताई ज्यावेळेस आजारी पडते आणि तिला इमर्जन्सीमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याची वेळ येते तर 108 सर्वात जास्त कॉल ह्या बुधवार पेठेतनं कुणी लावले असतील तर ते मी लावलेले आहेत. एक जीव वाचवण्यासाठी मी सतत प्रयत्न करते, कारण की हा जीव परत आपल्याला भेटत नसतो. आणि हा जीव जो ताईचा आहे तिने खूप ह्या एरियामध्ये ह्या कुटुंबासाठी तिने कष्ट केलेले असतात, त्यामुळे मला असं वाटतं की त्या ताईचं जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. ह्या भागामध्ये इथल्या ताईंसाठी आरोग्याची जनजागृती असेल, आरोग्यासंदर्भातला विषय असेल, त्याचबरोबर ह्या भागामध्ये पोलीस यंत्रणेसोबत त्या ताईंची सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्यासाठी प्रयत्न केला जातो, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. एखाद्या ताईला जर का वकील हवा असेल, जर का एखाद्या ताईला प्रश्न आहे की बाबा तिला एखादी माहिती हवी असेल तर तिला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या ताईला काउन्सिलिंग करण्यात येत असते. आणि हे सगळं काम जे मी करते तर ते स्वइच्छेने करते आणि जास्तीत जास्त, कारण की एक ठराविक वेळेत माझं काम नाही चालत. पूर्ण 24 जर का मला काम करायची वेळ आली तर मी 24 या भागामध्ये काम करत असते. माझ्या घरामध्ये सध्या मी 2 मुलांची आई म्हणून पण मला ओळखली जाते, कारण की एक मंजू ताई म्हणून जी ताई होती ती वारली, तिचा लिव्हर खराब झालता आणि तिची 2 लहान लेकरं ज्यावेळेस होती तर त्या ताईंची मुलं मी सांभाळत आहे, पण ते वेगवेगळ्या संस्थेमध्ये त्यांचा सांभाळ होत आहे आणि त्यांचं पालक तत्व मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सुद्धा अशी काही मुलं आहेत की जे त्यांच्या म्हणजे आईला काही प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत की जे त्या मुलांना सांभाळू शकत नाही, अशी मुलं सुद्धा आपल्या घरामध्ये त्यांचंही संगोपन आपण करत आहोत. त्यांच्या वेळेनुसार ते मूल आपल्या घरामध्ये ते आणून सोडतात आणि ते आपण सांभाळण्याचं काम करतो. ह्या ठिकाणी इथल्या ताईंना पूर्वी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आता जाहीर झालेला आहे, पण ह्याच्या अगोदर इथल्या ताईंना आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, त्यांचा स्वतःचा हक्क, त्यांना अधिकार आणि त्यांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण होण्यासाठी कागदपत्र मिळत नव्हते. त्यासाठी भरपूर कागदपत्र लागत असायची, पण आता सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे ही सगळी यंत्रणा थोडीशी शासकीय यंत्रणांना सहकार्य करत आहे. रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड हे जे आहे तर त्याच्यावरती आपलं नाव व्यवस्थित आहे का, ते नाव चुकीचं आहे का, पत्ता व्यवस्थित आहे का,
शिक्षण कमी असल्या कारणाने त्यांना ते वाचता येत नाही किंवा ते जे काही लिहिलेलं असतं ते त्यांना कळतही नसतं. मग अशा वेळेस त्यांना ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत की ज्या शासकीय यंत्रणेकडनं भेटणार आहेत ह्याला कुठेही खर्च होणार नाहीये ह्यासाठी सुद्धा आपण जनजागृती करतो. त्यांच्या ह्या भागामध्ये विविध कॅम्पेनिंग आयोजित करतो आणि त्या माध्यमातून त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, त्याचबरोबर वोटिंग कार्ड आपण देण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या स्वतः चांगल्या पद्धतीने म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतात आणि स्वतःची एक आयडेंटिफिकेशन त्यांनी ह्या भागामध्ये तयार केलेली आहे. हा व्यवसाय जो आहे ते मूळतः पूर्णपणे लपून छपून करत असल्या कारणाने पूर्णपणे त्या विषयाची काळजी त्यांना घ्यावी लागते. आणि आपण ज्यावेळेस एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस काम करतो तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा त्यांची काळजी घ्यावी लागते. तिच्याकडे येणारा जो व्यक्ती आहे तो कशा पद्धतीचा आहे, त्याला कुठला गंभीर आजार आहे का, त्याची मानसिकता हा विचार कुणीच करत नाही. पण ह्या ठिकाणी जी लोक येतात ते शक्यतो व्यसनी त्याचबरोबर मानसिक विकृत लोक सुद्धा येतात. ह्या भागामध्ये बऱ्याच अडचणी आहेत कारण की ह्या भागातल्या ज्या ताई ज्या आहेत त्या सुरक्षित नाही आहेत. कारण की कधी कधी असं होतं की ज्या खोलीमध्ये हा व्यवसाय केला जातो किंवा ज्या गोष्टी केल्या जातात तर त्याचे व्हिडिओज वगैरे तयार करण्यात येतात, अश्लील व्हिडिओ तयार केले जातात. घरातनं बाहेर पडल्यानंतर पूर्ण एरियामध्ये रोज माझं सकाळ दुपार संध्याकाळ 3 ते 4 वेळा मी ह्या गल्लीमध्ये फिरत असते. पोलीस यंत्रणे जर कडनं जर का कॉल आला तर त्या ठिकाणी मध्यस्थी करणं किंवा त्यांना समजून सांगणं, 2 व्यक्तींमध्ये जर का भांडणं होत असेल तर त्यांना काउन्सिलिंग करण्याचं काम आपण मी करते. म्हणजे माझं स्वतःचं घरच इथं असल्या कारणाने मी 24 तास इथल्या ताईंसाठी अवेलेबल असते. कधीही मला कॉल येतो त्यावेळेस मी इमर्जन्सीमध्ये तो फोन कॉल उचलते. त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांची जी समस्या आहे आरोग्यासंदर्भातला विषय असेल तर इमर्जन्सीमध्ये 108 कॉल केला जातो आणि त्या ताईला ॲडमिट केलं जातं.